आता शुभमचं लग्न आठवड्यावर आले काय ग तरी तुला हे मीच सांगायचं का तुम्हाला जिजी अक्कांना सांगितल्याशिवाय पत्रिका छापून घ्यायच्या हे ध्यानात येत नाही का तुमच्या चहाच्या नावाखाली नुसतं उन्हाचं पाणी पाजा मला सदा चहा तो काय पण ना दडसून येला येत ना लेखेला मग काय हाय जिजी अक्का तुम्हा समजांची खरकटी येणे उचलायला मी एकटी आता येऊ देत माझ्या नवीन सुनेला तिच्याकडनं सगळं माझ्या मनासारखं करून घेते की नाही बघा हा चहा तर फोपाट्यात टाकायच्या लायकीचा पण नाही किती पण मरमराबा यांच्यासाठी पण जिजी अक्कांची तक्रार व्हायच उद्या यांच्यासाठी गळा जरी कापून घेतलं ना तरी बोलतील अग जरा वाकडाच कापून घेतलास अरे देवा हे बघायच्या आधी माझे डोळे का नाही फुटले काय ग उन्हा डोक्यावर आली तरी अजून उंबरठ्यावर रांगोळी नाही काढली नाही म्हणजे आता लक्ष्मी दारापाशी येईल आणि म्हणल की असल्या काम चुका राहशी माणसांच्या घरात मी कशाला जाऊ आणि आल्या पावली परत निघून जाईल एक एक नख हात तुम्ही चार रे गोट्या त्या काढायच्या त्यांनी पण तुमच्या हाताला झिंझिणे येतात का ग जाग ये जा रांगोळी घेऊन याचा जा लवकर एक काम धड जमत नाही कोणाला इथे मी काढते आधी काढायला काय झालं होत एक काम धड नको करायला कोणाला माझ्या शुभमची बायको कामाला वाघ आहे वाघ ती आली की मला समजा बघावंच लागणार नाही म्हणजे हक्काची मोलकरीनच ना फुकटातली मला तरी कुठे पगार भेटतोय म्हणा झालं काढून किती वेळ लागतो एवढं पण जमना या लोकांना घे जा ठेवून दे काय ग ये देवाने कान कशाला दिले ती झापड्या लावून गाणी ऐकायला मसाला वाटताना सुद्धा सगळं लक्ष त्या मोबाईलला तरी पण मी शुभमला सांगत होते हा असला तो महागडाच काय तो फोन तो घेऊन देऊ नकोस म्हणून पण नाही बहिणीच्या तोंडून शब्द पडला आणि भावानं झेलला आता चालव की हात लवकर तुझ्या जागी मी असते तर आतापर्यंत स्वयंपाक पण झाला असता माझा बाई माणसानं कसं चटचट हात चालवलं पाहिजे आता मांडवलं नकोस कर की लवकर अग हातांचे खूप आगाग व्हायला लागले म्हणून माझा हात हळूहळू चालतोय हात शेणाची का मेणाची का तू एवढ्याशा मसाल्या ना तुझ्या हाताची आग होते आता येऊ दे तुझ्या नव्या वाहिनीला ती दाखवेल मसाला वाटून 50-50 माणसांसाठी रांधायचं म्हणजे काय असत ते जिजा अक्का ते नवी वहिनी जशी असायची ना तशी असू दे तिकडं बघा जुन्या वहिनीचं काय चाललंय काय ग होतोय ना अभ्यास नाहीतर अभ्यास राहायचा बाजूला आणि चालू गाडीत चक्कर यायला लागेल नाही नाही होतोय तुझ्या घरी गेलो ना की परत अभ्यासाला बसणार आहे मी काही म्हणा बेटा तुझ्या शिर्डीत आलं ना खूप बरं वाटत अगदी इथलं वातावरण असं प्रसन्न आहे हो ना आता आपण घरी पोहोचलो ना की माझ्या आईच्या हातची साबुदाण्याची खिचडी खा आणि ताणून द्या अरे देवा आरती इथे कुठे जवळ मार्केट आहे का ग हो इथून उजवीकडे गेलं ना की आहे का हो कीर्ती माझ्याबरोबर चल ना बेटा पटकन येऊ आपण आता अग आता प्रश्न नकोय का वगैरे आपण पटकन येऊ आरती तुम्ही सगळे पुढे वा तुझ्या आईच्या घरी आम्ही येतोच मागून हा गाडी थांब जरा बाजूला अग बाई वा अग सोनाले एवढे पापड लाटून झाले वय गाव जेवण घाल तर येईल की अय्या गाव जेवण पण जिजी अक्का शुभम भाऊजींच्या लग्नाच्या आधीच घालायचं की लग्नातच हे देवा कर्म माझ तुम्ही एक एक माझ्याच राशीला कसे आलात ग तुम्हा समजांची खरकटी आणि उचलायला मी एकटी हेच लिहून ठेवलंय माझ्या कपाळावर जिजी अक्का तुम्ही श्वास कधी घेता म्हणजे म्हणजे तुम्ही बोलत राहता मध्ये मध्ये श्वास घ्यायला टाइम भेटतो काय मुस्कान फोडीन जा का आम्हाला लागतो जा
त्या बायका यायच्यात ना हळद कुटायला, त्यांचं काय झालं ते बघ। म्हणजे आता माझ्या लेकाच्या लग्नात मीच काम करायचं, मीच राबायचं। हे देवा, साईनाथा वाचव रे मला, वाचव। जसा देश तसा वेश, आपण ज्या ठिकाणी जातो तिथल्या रीतीप्रमाणे वागावं नेहमी। हे मला असं मध्ये उतरवलं ही कुठली रीत ग? अगं तो माझा वेंधळेपणा झाला, पूर्ण विसरले मी। आपण आरतीच्या घरी आलोय, तिच्या आईसाठी साडी नको घ्यायला। अगं आई, एवढी कसली फॉर्मॅलिटी, म्हणजे त्यांना सांगायचं ना विसरले, आपण संध्याकाळी आणून दिली असते की सिम्पल। एवढ्या सिम्पल नसतात गोष्टी बाळा। अगं काही झालं तरी ते व्याही आहेत आपले, तेवढी तरी पाळावी लागते की कधी कळणार ग तुला या गोष्टी। लग्न झाल्यावर तुझ्या सासूला काय सांगणार आहेस? सिम्पल विसरले असं? आई आता माझ्या लग्नाचं कुठे काढलंस मध्ये? मी सांगितलं ना मी आता लग्न करणार नाही। कधीतरी करशील ना आयुष्यात? तेव्हा काय सांगशील सासूला? लग्नानंतर काय दिवे लावणार आहेस ना देवालाच माहित। हे बघ बाळा, लग्नानंतर सासर आपलंसं करून घेतलं पाहिजे, मिसळून गेलं पाहिजे जशी दुधात साखर। सासू सासर हेच माझे आई वडील, सासर हेच माझं घर। बस नौटंकी कुठली, हे सगळं नुसतं पाठ करून उपयोग नाही, तसं वागावं सुद्धा लागतं। बघू ग तेव्हा, आता साडी घेऊयात का? हो हो हो, चल चल, चांगलंसं दुकान शोधू। चल चल, बायकांना जेवायला बोलावलं तर त्याला पुढे ही एवढी मोठी रांग लागेल, पण कामाला बोलावलं तर एक बाई येणार नाही। येऊ नका, कोणी पण येऊ नका। माझे सायनात आहेत माझ्या बरोबर, माझ्या लेकाची हळद कुटायला ही खमकी आहे। जीजी अक्का, मी करू का मदत तुम्हाला? आत्ता वरात पोचली वेशीच्या बाहेर आणि तुझा घोडा अजून तबेल्यातच नाचतोय, झाली हळद कुटून। जीजी अक्का, अगं तुझ्या स्पीडने तर मला पण जमलं नसतं। धन्य आहे धन्य। सोनाले, ती शुभमच्या लग्नाची पत्रिका दे। ती पहिली पत्रिका हळद कुंकू लावून देवासमोर ठेवायची असते, हे पण मीच सांगायचं का आता? हा, देवळात जायचंय बापासमोर ठेवायला। दे। काय ग, काय झालं? दाताना गोंची कटला की काय? जिजक, ते पत्रिका नाही ना झाली छापून? हा, अजून नाही छापली ना? आता छापखान्यात जाऊन हे पण काम मीच करायचं का? नाही, तुम्ही फक्त पंक्तीला बसा, तेवढंच करा तुम्ही। तुम्ही समजांची खरकटी आणि उचलायला मी एकटी। झालं, आता पोपटा वहिनीला पार बाजून काढणार। आता शुभमचं लग्न आठवड्यावर आलंय, काय ग तरी तुला हे मीच सांगायचं का तुम्हाला? जिजी अक्कांना सांगितल्याशिवाय पत्रिका छापून घ्यायच्या हे ध्यानात येत नाही का तुमच्या? शुभम दादा, तुम्हाला तर माझीच नजर लागल। तिथंच थांबा, मी मीठ मोरी घेऊन आले। आला मला टळन, आमच्या शुभम दादांना कोणाची पण नजर ना लागो। शुभम दादा, कसलं भारी दिसतोस तू। आता तरी जिजाक्काचं डोकं जरा शांत होईल बघ। का, काय झालं? आओ शुभम भाऊजी, ते तुमच्या लग्नाची पत्रिका छापायचीच राहून गेली। नाही म्हणजे मी स्वतः जाणार होते, पण हे एवढं सगळं काम म्हटल्यावर। होय ग होय, सगळ्या जगाचा डोलारा तुझ्याच खांद्यावर आहे ना। जीजी अक्का, तू आधी शांत हो बघू, पत्रिकाच राहिल्यात ना, त्यात काय एवढं? मी एक काम करतो, मी त्या माणसाला इथं बोलवतो आणि देतो छापायला। अगं हे बघ, हे साडीचं दुकान बरं दिसतंय, जाऊया इथे आत। हो, म्हणजे आता तुझ्या लग्नात सुद्धा तूच राब। पैसे तू द्यायचे, मेहनत तू करायची, कष्ट तू करायचे, आणि हे सगळे पायावर वाळून चढेपर्यंत पंगड्या पासून बसून राहणार ते काय नाही। आता हे काम पण मलाच करायला लागणार आहे। नाही जीजी अक्का, तू
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच खरंय। आता हे काम मीच करणार। आई ते कोणाचं घर असेल ग? इथे बाहेरपर्यंत आवाज येतोय। जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? काही काही लोकांना असते अशी सवय मोठमोठ्यांना बोलायची। अगं एवढी अख्ख्या शिर्डीला माहित असेल यांच्या घरात काय घडतं ते।